राष्ट्रवादीमुळं भाजपमधील इच्छुकांची आता अडचण झाली. उमेदवारीसाठी अनेकांची भाजपला सोडचिट्टी पाहायला मिळाली. अजितदादामुळं भाजपला संघटनात्मक फटका बसणार आहे. नाराजांची मनधरणी करण्याचं भाजपकडून मात्र प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रवादीमुळं भाजपमधील आता इच्छुकांची अडचण होत आहेत. अडचण उमेदवारांसाठी अनेकांची भाजपला सोडचिट्टी देखील पाहायला मिळते. अजितदादामुळं भाजपला संघटनात्मक पातळीवरतीही फटका बसणार आहे. नाराजांची मनधरणी करण्याचे भाजपकडून मात्र शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. ही नाराजी नाही आहे, ही नाराजी नाही आहे. राजकारणामध्ये निवडणुका जेव्हा जेव्हा कधी अशा जवळ येतात तेव्हा प्रत्येक पक्षात थोड्याफार प्रमाणात अशा प्रकारची आवक जवळ सुरू होत असते. ही काही आमच्याच पक्षात हे असं नाही आहे, ही काँग्रेसमध्ये पण होती, ही राष्ट्रवादीमध्ये सुद्धा होती आणि ह्या शिवसेनेमध्ये सुद्धाही. मागचा इतिहास आपल्याला माहिती आहे. काही ठिकाणी हे अलायन्स झाल्यानंतर, असा प्रकारचं अलायन्स झाल्यानंतर स्वाभाविक तिथं महायुतीचा उमेदवार निश्चित झाल्यानंतर मागच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात निवडणूक लढवत त्यांच्यासोबत नव्हतो, त्यामुळं त्यांचे तिथं उमेदवार भारतीय जनता पार्टी असेल वेगळे होते. आता स्वाभाविक आहे की महायुतीचा उमेदवार तिथं वेगळा झाल्यानंतर एखादा व्यक्ती स्वतःच्या महत्वाकांक्षेसाठी आणि स्वतःला आमदार होण्यासाठी इतर पक्षामध्ये जाणं हे एक सामाजिक, आता राजकीय जशा जशा निवडणुका जवळ येतील तशा काही मतदारसंघात हे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल, पण याचा फरक महायुतीच्या विजयावर कुठेही होणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.